आणि इंधन दरवाढीच्या विरोधात मुंबई काँग्रेसनं सध्या मुंबईमध्ये आंदोलन सुरू केलंय. पेट्रोल डिझेलच्या किमती गेल्या काही दिवसांमध्ये सतत चढ्या आहेत. आज पेट्रोल डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्यात. गेल्या 15 दिवसात पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये जवळपास प्रति लिटर 10 रुपयांची वाढ झालेली आहे आणि त्याच विरोधात सध्या मुंबई काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासंदर्भातल्या अपडेट्स देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक. मनश्री, मुंबई काँग्रेसचं महाराई विरोधातलं आंदोलन हे आता दादरमध्ये सुरू झालेलं आहे. दादरच्या स्वामीनारायण मंदिरासमोर हे आंदोलन सुरू आहे आणि आता शर्ट काढून आंदोलन केलं जात आहे. 12,000 की नोकरी नाहीये, हम परेशान है. पेट्रोल लाइट 2,000 रुपये बिल आते, हम कहां से भरेंगे? हम लोग 10-12,000 कमाने वाले आदमी, हमारी हालत खराब हो गई. नौकरी नहीं है हमारे बच्चे को. लेकिन आप कपड़े निकाल के आंदोलन, कपड़े निकाल के हम ये दिखाना चाहते हैं कि आप हमको इतना नंगा करेंगे. आप हमें मोदी सरकार कब नंगा करेंगे? क्या नौकरी नहीं है आपके पास? नौकरी नहीं है आप क्या करेंगे? कपड़े निकालोगे ना, झोली फैलाएंगे ना, तो हम भीख मांग रहे कि हमारे बच्चे के लिए कुछ करें. आप कांग्रेस में कार्यरत है? हम कांग्रेस के कार्यकर्ता है, मगर एक बात, कांग्रेस के नाम पे ऐसा था, जॉब था, हम सुखी थे. आज गैस का बाटला 300-350 में आता था, आज 1200-1300 है. कहाँ से निकाल के? पगड़ तो वही है. आप क्या दिखाना चाहते हैं? शर्ट निकालना? महंगाई बहुत है. हमारे बच्चे का फ्यूचर, हमारे बच्चे का फ्यूचर क्या, तुम्हारे बच्चे का फ्यूचर क्या, हम क्या 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 करेंगे? महंगाई कम करो. मोदी सरकार हाय हाय, 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 मोदी सरकार या विशेष रथावरती स्मृती इराणी यांचा फोटो सुद्धा लावण्यात आलेला आहे. सिलेंडरवर स्मृती इराणी यांचा फोटो दर्शवून 2013 में महंगाई डायन थी तो अब क्या है, अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा विचारला गेलेला आहे. भाजपचा निषेध अशा प्रकारे केला जातोय आणि मुंबई काँग्रेसचं हे महागाई विरोधातलं आंदोलन आता दादरच्या स्वामीनारायण मंदिरासमोर सुरू झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. सध्या मुंबई काँग्रेसचं दादर स्वामीनारायण मंदिर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि महिला सुद्धा मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. यासोबतच काँग्रेसचे कार्यकर्ते हे सुद्धा मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. विशेषतः भाजपचा निषेध या आंदोलनात माध्यमातून केला गेलेला आहे. इथे काही तरुण आपल्या सोबत आहेत, आपण जाणून घेतोय. मला सांगा की विशेषतः भाजपचा निषेध तुम्ही करता आहात, सिलेंडर वरती स्मृती इराणींचा फोटो तुम्ही लावलेला आहे. मोदी सरकार आणि केंद्रातल्या मंत्री स्मृती इराणी यांनी मुंबईकरांना महागाईच्या खाईमध्ये टाकून त्यांच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यासाठी मुंबईकर आज भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर उतरले. नक्की चरणसिंग सप्रा या ठिकाणी आलेले आहेत, त्यासोबत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत तो आज तक वाला पण आहे, त्याला बोलवा. असं आहे की देशातल्या मोदी सरकारने, भाजप सरकारने गेल्या 8 वर्षामध्ये जे सर्वसामान्याचं जीणं मुश्किल करून टाकलंय, गरिबाला जगणं मुश्किल होऊन चाललंय, सर्वसामान्याच्या महिनाभराचं जे काही त्याचं बजेट असतं त्याची वाट लागली आहे आणि आज या बाबतीमध्ये भाजपचा कुठचा नेता बोलताना दिसत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मन की बात करतात आहेत, ह्या जन की बात कधीच केली नाही त्यांनी. ह्या 8 वर्षामध्ये 5 राज्यांचे इलेक्शन होते, त्यावेळेला पेट्रोल तेवढंच राहिलं आणि आम्ही तेव्हाही सांगितलं होतं हे 10 तारखेला रिझल्ट लागल्यावर बघा आणि प्रत्येक दिवशी 80-90 पैशांनी हे पेट्रोल वाढतंय आणि म्हणून
या पेट्रोलच्या माध्यमातूनच केंद्र सरकारने नरेंद्र मोदीजींच्या सरकारने 26 लाख कोटीची लूट केले ह्या देशाची. या गोष्टीला आपण आता भ्रष्टाचार म्हणू शकत नाही कारण केंद्राचा तो अधिकार आहे. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये इतके सर्वसामान्याचं जीवन जे उद्ध्वस्त होत चाललंय त्या बाबतीमध्ये केंद्राचं सरकार किंवा राज्यातले विरोधी पक्ष नेते कधी बोलताना दिसत नाही. भावनिक प्रश्न काढायचे आणि मग त्याच्यातनं सगळं जनतेचं लक्ष डायव्हर्ट करायचं हे काम गेली 8 वर्ष सातत्याने या देशात चाललंय. दुर्दैव असं आहे, आपल्याला आठवत असेल एक गोष्ट, आपल्याला माहिती आहे अदानींच्या बंदरामध्ये 3000 टन ड्रग आले. त्याच वेळेला केंद्राच्या शासनाने शाहरुख खानच्या मुलावर कारवाई केली. आज कोर्टातनं असं कळतंय की त्याचा त्याच्यामध्ये सहभागच नाही. त्यामुळे स्वतःची पापं लपवण्यासाठी असे भावनिक प्रश्न वारंवार केंद्र सरकारकडनं घेतले जातात आहेत. राज्य सरकारमध्ये जे विरोधी पक्ष नेते आहेत देवेंद्र फडणवीस, ज्यांनी खऱ्या अर्थाने या बाबतीमध्ये बोललं पाहिजे. आम्ही होर्डिंग बघितल्या, मुंबईने बघितलं, होय मुंबईने सगळं काय बघितलं, तुमची पापं बघितलेत, ह्या मुंबईची वाटोळं केलं तुम्ही 5 वर्ष असताना तुम्ही राज्यावर, तेही बघितलं. आणि आता मुंबईकर, महाराष्ट्रातली जनता, देशातली जनता त्राही त्राही झाले तुमच्या सरकारमुळे, तुमच्या नीतीमुळे. आणि म्हणून त्याचा हा जवाब आहे. हो, त्याच्यातनं असं सूचित करायचं आहे, तुम्ही जर फोटो व्यवस्थित बघितला असेल तर 400 रुपये जेव्हा सिलेंडर होता 385, आम्ही 400 ते अगदी राऊंड फिगर केला, त्यावेळेला सिलेंडरच्या किमतीची साईज आणि आजच्या सिलेंडरच्या किमतीची साईज, मला असं वाटतं त्याच्यातनं महिला असल्यामुळे मी अधिक बोलणं योग्य नाही, मला ते शोभत नाही, ते खालच्या थरावर उतरतील, मी नाही उतरणार. पण 400 पासून 1000 पर्यंतचा जो प्रवास आहे तो आम्ही दाखवलाय. आत्ता स्मृती इराणी तोंडामध्ये काय त्यांच्या बोळा का घातलाय मला माहीत नाही, हेमा मालिनीच्या तोंडामध्ये काय बोळा घातलाय तो मला माहीत नाही, पण या देशाची जनता यांना त्यांच्या थोबाडावर बोळा मारल्याशिवाय राहणार नाही. कारण जगणं मुश्किल झालंय, रस्त्यावर येण्याची कारणं वेगळी आहेत, जगणं मुश्किल झालंय सर्वसामान्याचं. कितीही भावनिक प्रश्न करा तुम्ही, पोटाचा प्रश्न जेव्हा निर्माण होईल त्यावेळेला ही जनता रस्त्यावर येईल. आज जे 1000 लोक तुम्ही बघताय ते त्याचं प्रतीक आहे. अशाच पद्धतीने आम्ही पूर्ण मुंबईवर 31 तारखेपासून हे आंदोलन आमचं सुरू आहे. आमच्या सगळ्या सेल्स असतील, फ्रंटल असतील, महिला काँग्रेस असेल, त्यांनी ते आंदोलन केलं. आज मुंबई काँग्रेसचं आंदोलन आहे, उद्या महाराष्ट्र प्रदेशचं आंदोलन आहे, जेणेकरून या प्रश्नाच्या बाबतीमध्ये पूर्णतः महाराष्ट्रभर, महाराष्ट्रपुरतं मर्यादित, मुंबईपुरतं मर्यादित बोलतोय, ही जागृती, लोकजागृती आम्ही करत आहोत. एकीकडे महागाई वाढते, तुम्ही आंदोलनही करतायत, दुसरीकडे केंद्रीय यंत्रणांचा चुकीचा वापर होतो असा आरोप सुद्धा तुमच्याकडनं वारंवार केला जातो. आज अनिल देशमुखांना सीबीआयची कारवाई झालेली आहे. मला असं वाटतं की आम्ही आरोप करतोय की खरी वस्तुस्थिती आहे, तुम्ही दाखवा, तुमचा एजेंडा चालवा. परंतु ह्या देशामध्ये सीबीआय असेल, ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, ह्या आजच्या नाही तर ह्या देशाच्या स्वातंत्र्याबरोबर घटनेबरोबर आलेल्या आहेत. आणि ह्या देशाला, ह्या देशाची लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी ह्या यंत्रणा सगळ्या निर्माण झालेल्या आहेत. गेल्या 8 वर्षामध्ये, गेल्या विशेषतः 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने त्याचा गैरवापर होतोय तो निषेधार्य आहे. आम्ही अनेक वेळा त्याचा निषेध केलेला आहे, आजही निषेध करतो. खरी वस्तुस्थिती असेल त्याची चौकशी करा, कुणाचीही करा, पण फक्त विरोधकांच्या चौकशा करा. इथलं सरकार पडत नाही म्हणून वाटेल ते करा, अशा पद्धतीचा जो सूड भावनेने सरकार पाडण्यासाठी जो उपयोग होतोय त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आणि एक मिनिट ऐकून घे, तुला जास्त, तुझ्या उपयोगाचं जास्त आहे. आणि हाच, हेच ते प्रवीण दरेकर आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये हेच देवेंद्र फडणवीस आणि हेच विनोद तावडे
2012 ला सभागृहामध्ये काय बोलत होते, ते बोलत होते ह्याचा भ्रष्टाचार आहे, ह्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. 2014 ते 2019 काळामध्ये 2000 कोटीचा घोटाळा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांच्या नाकाखाली होतोय, यांना लाज वाटत नाही का? यांना लाज वाटत नाही का? आणि त्या माणसाची ईडी का चौकशी करत नाही, आय टी का चौकशी करत नाही, आमचा सगळा प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही आरोप करत नाही. या घटना काय सांगतात? ज्यांच्या ज्यांच्यावर यांनी देवेंद्र फडणवीसांनी आणि भाजपाने आरोप केले ते त्यांच्या पक्षात गेल्यानंतर स्वच्छ होतात, अशा पद्धतीची परिस्थिती आणि अशा पद्धतीचं एक एक जण मला असं वाटतं की तुम्हाला जेवढा त्याचा बिगर ज्ञान लाईफ ते दाखवा तुम्ही, कारण तुम्हाला ते दाखवावं लागेल. पण त्या एक मिनिट कम्प्लीट करून मी आपसे भी बात करूंगा, सबसे बात करूंगा. असं आहे की आम्ही एक गोष्ट बॉटम लाईन सांगितलेली आहे, एखादा दोषी असेल त्याची चौकशी होणं गरजेचं आहे, काही हरकत नाही. परंतु सूडभावनेने जे काही ह्या घटना घडतात आहेत, CBI असो, अगदी देशाचे दुर्दैवाने हे बोलावंसं वाटतंय. कधी मी आमदार राहिलो, ते मंत्री आहेत स्वतः, आम्ही सगळे जबाबदार हे आमदार राहिले. देशाचं ज्या पद्धतीने न्यायव्यवस्थापन काय झालं गोगोईचं, रस्त्यावरून त्यांनीच प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, गोगोईंना काय तोंडामध्ये दिलं नाही, ते कसे काय झाले, असे अनेक आहेत. त्यामुळे या सरकारची जी ही आहे कार्यपद्धती आहे ती फक्त आणि फक्त विरोधकांना मोडून टाका, त्यांना विरोधकांना संपून टाका, अशा पद्धतीने जे चाललंय, जे लोकशाही चालत नाही आणि ते चालणार नाही, त्याचं हे उत्तर आहे. देश पाहत आहे ना, आपणही पाहत आहे, तुमचाही चॅनल दाखवतोय. जिथे जिथे भारतीय जनता पार्टीची सरकार नाही त्या त्या राज्यांमध्ये ही कारवाई नॉर्मल झालेली आहे. ऐसा आहे की आप आंदोलन के बारे में पूछ रहे, बराबर आहे, अगर मैंने सही सुना है. ये आंदोलन सिर्फ कांग्रेस का नहीं है, ये आपका है, ये मेरा है और इस देश के आम जनता का ये आंदोलन है. वो इसलिए भी है क्योंकि जनता जो त्रस्त हो चुकी है पिछले 8 सालों से केंद्र की सरकार, मोदी जी की सरकार जो सिर्फ मन की बात करती है, आपकी मेरी बात नहीं करती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.